मित्रांनो, एका आईचं काळीज बघा. थोड्या वेळासाठी तिची पिल्लं तिच्या नजरेआड झाली आहेत आणि ती बघा ना कशी एकदम जीवाच्या आकंतानी त्यांना आवाज देते. तर आज आमची मॉर्निंग सफारी आहे आणि ती सुद्धा निमडेला झोन मध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं. माझं नाव रवी आहे. सांबर्डी यार, आपण किती जवळ आलो तरी ते हलत नाहीत आपल्या जागेवरनं. आपल्याला ना बबलीचे चान्सेस खूप ब्राईट आहेत, बबली विथ हर कप्स. आणि आम्ही त्याच डायरेक्शनला चाललेलो आहे. इथून ती जागा खूप लांब आहे, पण आमचे ड्रायव्हर आणि आमचे गाईड आम्हाला बोलतायत की आपण ट्राय करून बघूया. समोर आहे, समोर टायगर आहे, समोर टायगर आहे. हां, एक मिनिट. मित्रांनो, समोरच आहे टायगर, पण लांब आहे, थोडी लांब आहे, येईल जवळ. आणि बराच वेळ झाला इथे होती. चालते. कुठल्या डायरेक्शनला? लेफ्टला जाते. या साईडला चालली, या साईडला. लेफ्टला जाते बघ. आई बघ, इथे समोर आहे ती, तिकडनं चालली आहे. आणि इथे या गाड्या उभ्या आहेत, इथे पण गाड्या उभ्या आहेत. तिकडे तिने किल करून ठेवले आहेत. हे बघ, इथे तिने किल करून ठेवले. हा, ते बघा, ते बघा, खेळतायत रे. अरे खेळतायत, बोललो ना खेळतायत. अरे किल खा रे, किल खात आहेत ते. तीन आहेत बोललो बघ ना. तीन कप. तीन आहेत. मग सांगतो. हे हो रे, तीन आहेत. तीन कप. तीन आहेत. सही यार, गलत नाही बोलले. फिमेल थोडी लांब गेली आहे. आपण आता कप्सच्या जवळ जातो. मला वाटलं दोन बच्चे आहेत, तीन बच्चे आहेत. काय बोलले तू? कप खातोय बघ. हंट 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 हंटचा खातो. हवा ना तू जिप्सीच्या डायरेक्शनला येतोय. बसला. कुठे बसला ते? हा, तो एक तिकडे बस, इथे बसला एक. आणि आपण दुसरा, तिन्ही बसले. आता तू बघ ना त्याचा वॉक बना काय जबरदस्त आहे. ॲटिट्यूड, फुल ॲटिट्यूड. खूप दुर्दैवी गोष्ट बघतोय मी इथे. ही तीन पिल्लं खेळत आहेत आणि पहिली जी दोन पिल्लं आहेत ना ती खेळत होती ना, ती त्यांच्या तोंडात त्यांना प्लॅस्टिक होतं. पहिली गोष्ट म्हणजे ह्या जंगलमध्ये प्लॅस्टिक आलं कसं? कोणीतरी काहीतरी खाऊन आहे ना ते रॅपर तिकडेच जंगलामध्येच टाकलंय. म्हणजे काय, म्हणजे कोणत्या लेवलचे फालतूगिरी बोलू शकतोस? हे शब्दच नाही भेटत आहेत मला. म्हणजे असं काय कसं करू शकता तुम्ही जंगलामध्ये येऊन? ठीक आहे, आली आले आले आले. हे तिन्ही पिल्लं आली. सही यार, मी होतो यार. आपण फिमेल आहे. हे फिमेल आली बघा, इथे फिमेल इथे जवळच आहे. आम्हाला माहितीच नाही, आम्ही कब्ज बघतोय आणि फिमेल तिथे पण लक्ष द्या. आणि तो बघतोय बघा त्याच्या आईला. आणि त्याची आई मागे बघा, ती बघा आर्याच्या मागे बघा. आणि कब्ज बघा, वॉट अ वॉक यार, वॉट अ वॉक. सिंगल फ्रेम मध्ये तीन टायगर, तीन टायगर दिसतात. हे पिल्लू काय करते? आपल्याकडेच बघत आहेत ते. आणि काय माहिती आहे का, आपण इथे पिल्लं बघण्याच्या नादामध्ये ना वाघीण इथून मागून कुठूनही येऊ शकते. मगाशी इथे जवळ होती, आम्हाला माहितीच नव्हतं. वॉट अ सेन्स ऑफ अन आयडेंटिफिकेशन. कारण का त्यांची आई आहे ना त्यांच्या नजरेच्या आड आहे, तरी पण ते बरोबर तिच्या डायरेक्शनला चालले. पाणी पिताना मस्त मस्त. हे बघ, हे बघ, हा बघ, सनीनी मस्त फोटोग्राफ्स काढले तिथे. सात आठ महिने, सात ते आठ महिन्याचे असतील. जबरदस्त, वर्थ फॉर दिस सफारी. फर्स्ट टाइम इन माय लाईफ आय एम सीईंग फोर टायगर्स ॲट अ टाईम. चार वाघ, ते पण फ्री रेंज, कॅप्टिव्ड नाही आहेत ते. आणि म्हणता म्हणता नाही ना इथे जंगलामध्ये ट्रॅफिक जॅम झालाय. आणि बघ, कप बघा, जिप्सीच्या डायरेक्शननी येतोय. ती मदर आहे ना पुढे? ती पुढे नाही, नाही ती पिल्लू आहे. मदर इथे आली? अरे नाही नाही, म्हणतात ती कधी इथे आली काय कळलंच नाही. त्या साईडला गेली तिकडे तिकडे, म्हणून ते लोक आता पुन्हा इकडे येतात. हा, हे बघ ना, हे बघ ना, हवा हा किती जवळ आहे बघा. तो बघ, तो तो पुन्हा मागे जाते. बे जिप्सीनी आहे ना त्यांचा रस्ता अडवून ठेवला आहे. तिन्ही झोनच्या जिप्सीज इथे एकत्र आलेले आहेत. हे बघा, ही समोर आहे टायगर. आणि हे बघ, इथे समोर आहे ना काही अंतरावरतीच आहे ना वाईल्ड बोर्स आहेत, टायगर अँड बोर. तरी पण ती त्या बोर्स वरती अटॅक नाही करत आहे. आपल्याच डायरेक्शनला येते ती. काय करणार नाही आपल्याला ती. काय कलर आहे यार, मॅग्निफिशंट. तर ते बघा, एक डरकाई टाईप ती ओरडते. म्हणजे तिच्या पिल्लांना ती बोलवते किंवा डुक्कर पळाले. कसा कसा आवाज करते? हो ना, इव इव हे इव. आपल्या हे खाली बसा, खाली बसा, आपल्याकडे येते. किती जवळ आली आणि काय साईज आहे यार, काय साईज आहे. ती शोधते पिल्लांना, शोधते. ती कॅटवॉक करते. शी इज सर्चिंग फॉर हर कब्स. हे खाली बसा, खाली बसा, जवळ आली आहे बबली. डोंट वरी, ही पिल्लं आहेत जवळ. काय लुक आहे यार, तेव्हा डुक्कर बना. ती समोरनं तिला हे करते, चिडवत आहेत डुकरं तिला.
दिसले वाटतं तिची पिल्ल नाही रे ती वाईल्ड बोर्जच आहेत समोर अरे तो बोर बघा हिच्याच डायरेक्शन चालत होतोय तो बघ तो डुक्कर बघ किती जवळ येतोय अरे भाई चल किल होताना दिसेल ते बघी बघितलं आला आला हे आला हे आला खूप जवळ आहे व्हॉट विल बी हर नेक्स्ट मूव्ह एक चिंता सतवते तिला तिच्या पिल्लांची पिल्ल इथे जवळच आहे डुक्कर बघा ना मित्रांनो आम्ही इथे बघतोय केवढ्या जवळ आहे तिच्या इथे समोर आणि ही बघा तिने त्याला बघितलं पण आहे तो गेला 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 आता गेला आणि आता ही पण उठली नाही तिला तिच्या पिल्लांची चिंता सतवते फोर टायगर्स इन वन फ्रेम आई आणि बच्चे आता बघा हे दोन बच्चे परत पुढे चालले आणि एक बच्चा बिचारा ममाज बॉय ज्यातले मेल फिमेल किती आहेत काय कळलंय का कोणाला याच्यामध्ये एक फिमेल आहे आणि दोन मेल आहे मेल आता पुढचे अडीच वर्षाचे होईपर्यंत एकत्रच राहणार ना हो आणि नंतर मग ते आपापली टेरिटरी बनवतात किती मस्त वाटतं ना यांच्याकडे बघून काय टेन्शन नाही काय नाही कसलं नो ऑफिस नो जॉब नो बिझनेस नो अर्निंग्स नो टेन्शन नो टार्गेट्स हे सांबर डिअर आहे सांबर डिअर किल केलंय ज्याच्यावरती हे दोन बच्चे हा एक पुढे आलाय ना अरे ती मम्मी बघ मम्मी येते बघ तिकडून किल्लूची साईज बघ 7 महिन्याचं बाळ कोण म्हणेल का मित्रांनो तुम्हाला सांगतो आमची गाडी आणि ही गाडी ह्या दोन गाड्यांचे आहेत ना हे पहिले फर्स्ट डे इथे ह्या झोनमध्ये सफारीचा आणि तुम्हाला सांगू अगदी पहिल्या दिवशी बघा काय सायटिंग झाली आहे या दोन्ही गाड्यांना आणि हे बघा ते भाऊ बाहेर आला बाहेर आला ते पिल्लू बाहेर येते हा कप बाहेर आला 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 बसला तिकडे परत तो बघा तिकडे बसलाय मित्रांनो यांची मम्मा आली बघा इथे जवळ आमच्या परत हे बघा माझ्या बॅकग्राऊंडमध्ये बघा आणि ही पिल्ल पण आली आहेत तिच्याकडे म्हणजे ते लोकेशन चेंज करत आहेत मे बी कुठे वॉटर बॉडीला जात असतील कठड्यावरती बसलं आहे म्हणजे द्वारपालक आहेत दोघे एक आणि दोन आणि मधून रस्ता आहे आतमध्ये जायला आणि तिकडे त्यांची मम्मी बसली आहे तिसरा कुठे गेला काय खेळ चाललं आहे आणि हे पुढचे 2 ते 3 दिवस अजून इथे या किलवरतीच असतील ही किल काल रात्री केलेली किल आहे कारण का ती फ्रेश दिसते अजूनपर्यंत त्याचा डिकम्पोज झालेल्याचा वास येत नाही आहे आणि हे बघा ना वॉट अ साईट टू वॉच किती जवळ आहे टायगर्स काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या हा बघा ना कसा रिलॅक्स करतो आहे बसा एकदम गोंडस बाळासारखा आळस द्यायची स्टाईल बघा त्याची सो क्लोज नाव वी आर किती जवळ आहोत मित्र आणि टायगर्स बघा बोल्ड अँड ब्युटिफुल खूप पंचायत झाली यांची इथे कॅप पडली आहे यांची आणि हे बघा टायगर्स इथे जवळ आहेत आता ही कॅप घ्यायची कशी अच्छा साईडने हे करताय का पण खूप स्टीप उतारावरनं आपण खाली उतरतो आणि आपण इथे खालती उतरून आहे ना भानुस खिल्ली नावाची फिमेल आहे विथ हर 4 कब्स तिला ट्राय करायला चाललोय तिची सायकिंग झाली तर हे समोर जे दिसतं ते 4 गाव डॅम हा पूर्ण ऑफ रोड उतार आहे आणि हे बघा इथे बघा ही दरी आहे इथे ड्रायव्हरला एकदम केअरफुली आपली गाडी चालवावी लागते सफारी चालू झाल्यानंतर 3.5 तासानंतर आम्ही हा पहिला ब्रेक घेतला आहे इतकी एक्सायटिंग सफारी झाली इतका एक्सायटिंग फर्स्ट हाफ झाला आमचा 2 तास आम्ही बबली विथ हर 3 कप बघितलं अगदी आमच्या कितीतरी जवळ या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल किती जवळ होती ती तर मित्रांनो ही होती सायटिंग या बफर झोनची आणि आम्ही इथे जेव्हा सफारीला येत होतो तेव्हा आम्हाला बरेच लोकांनी सांगितलं की तुम्ही सगळ्याच्या सगळ्या सफारीज बफर झोनच्या बुक केल्यात बफर झोनमध्ये काय सायटिंग होणार मित्रांनो पहिली ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका कोर झोनमध्ये ज्या चांगली सायटिंग आहे आणि बफर झोनमध्ये सायटिंग नसणार आहे ही पहिली गोष्ट डोक्यातनं काढून टाकायची तुमचं नशीब चांगलं असेल ना तर तुम्हाला मॅन्युप्युलेशन झोनमध्ये पण सायटिंग होणार आहे मॅन्युप्युलेशन झोन म्हणजे असा झोन असतो की तो लोकवस्तीचा झोन असतो तिकडे लोक राहतात आणि कोर झोन आणि मॅन्युप्युलेशन झोनमध्ये जो झोन असतो त्याला म्हणतात बफर झोन
म्हणजे माणसांचं रीच डायरेक्ट इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे कोर झोनमध्ये येऊ नये. खूप लोकांनी बफर झोन याला अंडर एस्टिमेट केलं आणि आम्हाला म्हणजे मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला, ही माझी 11वी सफारी होती जंगल सफारी आणि मला अजूनपर्यंत जिथे जिथे साइटिंग झाले ना ते सगळं मला बफर झोनमध्येच साइटिंग झाले. इथून जातो ना मटका, इथून इथून छोटा मटका मित्रांनो बघा, इथून चालत जातो हा. इथे लोक आहेत ना कॅफेटेरियाला बसले जरी असतील ना तरी त्यांच्यामधनं जातो तो, लोक बाजूला होतात. हा त्याला सवय झाली ना आता. सवय झाली. एक वेळा तिकडून आणला मटका जाईन गाडीच्या मंदात, त्याच्यानंतर अशा साईड साईडला गाड्या लावून त्याला वरतं चढवला होता. हा मग तुम्ही इथेच राहता का रात्रीच्या वेळेला? इथे बाहेरच झोपता का? मग इथे कसली भीती नाही तुम्हाला वाघाची वगैरे? वाघ येत नाही ना आतमध्ये वगैरे येत नाही ना इथे? आणि किती वर्षापासून आहात तुम्ही इथे? 50 वर्ष झाले मला इथे. मग तुम्हाला वाघ येत असेल ते कळतं ना? तुम्हाला आधीच कळत असेल ना, माहिती पडतं. तर मित्रांनो हे बघा, हे गाईड्स मला सांगतायत, गाईड आणि इथे इकडचे ड्रायव्हर्स, की आमच्या गेटला फेमस करा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. 2020 पासून का? आणि तुम्ही तेव्हापासून इथे काम करतात का? हो सर. आणि म्हणजे काय अनुभव काय आहे तुमचा इथे कसा? म्हणजे सर अनुभव म्हणलं तर सर दुपारी स्टार्टिंगला जेव्हा नवीन नवीन होता त्यावेळेस थोडा बहुत कमी चालला आणि आमचं आम्हाला आम्ही कोरोनामध्ये सापडलो. त्यानंतर जसं आमचं चालण्यावर जसं गेस्ट वगैरे आपल्या आकर्षित झाले वाढत गेली तसं तसं आमचं गेट चालू आमचं चालत गेलं चांगलं. नाही म्हणजे मी काल सुद्धा म्हणतो ना जेव्हा मी चिमूरला थांबलोय, आम्ही चिमूरला आमचं हॉटेल आहे तिकडे स्टे आहे आमचा, तिकडे सुद्धा मला बरेच जण बोलले की हा गेट एकदम प्रॉमिनंट गेट आहे आणि इथे तुम्हाला साइटिंग होणारच. हो सर. आणि कसं सर आणि ऑल टोटल दोन फिमेल आहे सर, जे झरनी आणि तिचे दोन कप्स आणि भानुसखिंडी आणि तिचे चार कप्स आणि म्हणजे खालच्या साईडला जास्त राहतात सर. आणि बबली बबली विथ थ्री कप्स, बबली आणि थ्री कप्स पण होती. थ्री कप्स आज होती सर. बबलीने ते आपला सांबर डेअरची किल केली आहे, ते पूर्ण ओपन प्लेस मध्ये आहे आणि तिथे बच्चे आले आज. म्हणजे ते काल रात्री किल केलेली ना तिथे? नाही जवळपास ते सकाळला पहाटेला 4 वाजता केली आहे तिथे. सकाळी म्हणजे एकदम फ्रेश किल आहे. म्हणजे आज दुपारी सुद्धा जे टुरिस्ट जातील त्यांना सुद्धा साइटिंग होणार. चांगलं आहे, व्हेरी गुड. तर मित्रांनो हा होता निमडेला गेट. आणि मित्रांनो तुम्ही निमडेला गेट हा बफर झोनचा गेट आहे, तुम्हाला सांगतो अजिबात अंडर एस्टिमेट करू नका, कारण का मला गॅरंटी दिलेली की इथे टायगर साइटिंग होणारच आणि अगदी सकाळपासूनच आम्हाला ती न्यूज मिळालेली की बबलीनी किल करून ठेवलं आहे. तर आम्ही इतर कुठेही न जाता डायरेक्ट त्या स्पॉटवरती गेलेलो आणि आजची जी साइटिंग झाली दॅट साइटिंग वॉज आय हॅव सीन अ थिंग विच आय हॅव सीन नेवर बिफोर, अ फिमेल विथ हर थ्री कप्स ऑन अ किल.